दहा नाही अकरा. काय गेल्या 10 मिनिटातली तुझी 10वी किंवा 11वी जांभई असेल. माझ्या जांभया मोजण्यापेक्षा झोप की शांतपणे. मलाही तेच म्हणायचंय. काय नाही म्हणायचंय म्हणण्यापेक्षा विचारायचंय. काय इतक्या जांभया देत देत वाचतेस, एवढं काय इंटरेस्टिंग आहे त्या पुस्तकात? तसं काय फारसं इंटरेस्टिंग नाही आहे रे. म्हणजे म्हणजे जागं राहण्यासाठी काहीतरी वाचते झालं. का पण किती वाजले रे? 11:15. चला 11:30 वाजता मला रोहनला कॉफी करून द्यायची. अच्छा अच्छा असं आहे काय? कधी संपते का त्याची परीक्षा? परवा संपते रे, आणि माझी जागरण सुद्धा संपतील. हो माझी सुद्धा. राहू दे हा राहू दे, आणि बिचारा एवढा मन लावून अभ्यास करतोय एवढा जागून वगैरे, तर 11:30 वाजता त्याला 1 कप कॉफी करून द्यायला नको. शिवाय राहुलच्या परीक्षेच्या वेळी मी जागले होते ना, ते बघितले त्यांनी. मला त्याला कॉफी करून द्यायलाच हवी. करा करा लेखाची कौतुक करा. करतेच आहे. कॉफी. काय रे रागवलायस? ए कॉफी आणायला उशीर झाला का रे? नाही. मग काय झालं? काही समजत नाहीये का? नाही गाई, तो प्रॉब्लेम नाहीये. हिस्ट्री सिव्हिक्स मध्ये न समजणार का काय? अरे मग काय प्रॉब्लेम आहे? ती बघ ना कशी झोपली आहे. कशी झोपली? आई आमचीच परीक्षा का लेट संपते, त्यांची एवढी लवकर का संपते? शी मला ना कंटाळा आला या परीक्षा द्यायचा. अरे आता तू मोठा झालायस ना, मग ती केवढीशी अजून? आत्ता तिने पहिलीची परीक्षा दिली आहे, आणि तू तिच्या एवढा होतास ना, तेव्हा तुझी परीक्षा सुद्धा लवकरच संपायची. आणि तुला माहिती आहे का, तुझा राहुलला आता इतका वैतागायचा माहितीये तेव्हा. मग मी त्याला सांगायची, तू मोठा आहेस की नाही, मोठ्या मुलांची परीक्षा उशिरा संपते. मग हळूहळू त्याला समजला. आई माझ्या एवढी झाली की हिची पण परीक्षा एवढेच दिवस आणणार. हो अर्थातच. आणि आता तुझी परीक्षा किती दिवस आहे रे? 2 दिवस अजून. आणि मग तुला 2 महिने मे महिन्याची सुट्टी सुट्टी. आई आपण या वेळेला बाहेर जाऊया. गेल्या वेळेला आपण कुठेच गेलो नाही. राहुल दादा भोसला मेरिटी स्कूलमध्ये गेले ना. बरं तुझी परीक्षा संपली ना की मग ठरू. चालेल. आणि ना मी सकाळी लवकर उठून रोज क्रिकेट खेळायला जाणार आणि मित्रांबरोबर खूप भटकणार. तू मला काय बोलायचं नाही? बरं बरं. आणि बाबांना सांग ना मला एक PC आणायला. बरं सांगून बघते. आणि आई मी अजून आता नको आता नको. तुझ्या अभ्यासाचा वेळ फुकट चाललाय की नाही? परीक्षा झाली की नाही आपण बोलत बसू. बरोबर रात्री नक्की. आणखीन काय हवंय? नको. जाऊ मी. हो गुड नाईट. गुड नाईट. आई थँक्स फॉर द कॉफी. माय प्लेजर. हे पुस्तक फार इंटरेस्टिंग वाटलं म्हणून वाचतोय असं अजिबात नाही. अरे नाही रे, रोहन आता मला तो सुट्टीत काय काय करणार आहे ते ऐकवत होत. अरे वा. काय म्हणत होता? म्हणे रोज सकाळी लवकर उठून क्रिकेट खेळणार, मित्रांबरोबर उंडारणार, आणि हो PC घ्यायचा त्याला. चला झोपूया. बरं 5 गजर लाव. हो.
किती वाजले रे? गजर वाजला. चला 5 वाजले ना. Hi Jess. Hi Rohan. Hi Django. Hey Django, hi. Don't disturb me, yaar. Ka? Tujha abhyas nahi ala ajun? Abhyas jalay re. Ma? Are history madhe main events ki years lakshat rakhne. Evdach na. Mala adhi nahi sangayachं. Kay? Are गेल्या वर्षी ना पेंडसे मॅडमनी मला इयर्स लक्षात ठेवण्यासाठी एक चार्ट बनवून दिला. तुम्ही तुला दिला असता. हे तू मला आत्ता सांगतोय? मला का माहिती तुला प्रॉब्लेम आहे? तू मेरा दोस्त नाही आहे. मित्रांचा प्रॉब्लेम ज्याला समजत नाहीत ना तो कसा आलाय दोस्त? दोस्त दोस्त ना. त्याच्यापेक्षा वाच ना तू. लक्षात ठेवायचं म्हटलं की कसंही ठेवता येतं. आयतावेळी मित्रांना दोष देण्यात काही अर्थ नाही. अरे बापरे, बशा लोक म्हणजे इधर. क्यों बशा लोक? तुम लोग का एग्जाम्स खत्म नहीं हुआ लगता है. अरे कभी का हुआ, टाइम पास नहीं मिलता है ना, इसलिए हम यहाँ खड़ा है. बैठा है. बस शाला पागल, कभी सीधा बोलने को सीखेगा मालूम नहीं. चलो तुम लोग का भी बस आ गया अभी. चलो जाओ. अरे ये मस्ती आली काय? हे जंगो यार, मला ही इयर्स लक्षात ठेवताना वांदे होत आहेत. त्यातून तू मला काय विचारलंस ना, काल दोघांचाही कन्फ्युजन वाढेल. हे नाही रे. मग काय? अरे परीक्षेची वेळ होत आली, अजून रोहन आलेला नाहीये. काय अजून रोहन नाही आला? हो रे. ए काय प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? अरे इथे काय करता? चला चला बेल झाली, चला आतमध्ये. चल रे. काय करता इथे? चला आत, चला. ए इथे चल, चला आत. चल जागा कुठे तुझी? चल बस तिकडे चल.
हे बघा, पुस्तकं, चिठ्ठ्या, चपाट्या, कॉपी करायची जी जी काय साधनं असतील ना, ती मुकाट्याने इथे आणून ठेवा. नंतर सापडला तर वांदे होतील, कळलं? चला. सर, काय रोहन अजून आला नाही, आमच्या बरोबरच निघालेला. मी त्याला बघून येऊ. नको, तू गप्पा बस आणि पेपर लिही, मी बघतो काय ते. चल बस. हे बघा, शेवटची 10 मिनिटं आहेत, लवकर पेपर लिहा ना तर हिसकावून घेईन, कळलं? चला सुरू करा. काय बेल झाली. चला चला पेपर द्यायला सुरुवात करा. चला. पण एवढा बेजबाबदार नाही होतो. नाही, म्हणजे तुमच्या बोलण्यावरून तरी तसं वाटत, पण नेमका तुमच्याच विषयाच्या परीक्षेला बसलेला असताना म्हणजे काय झालं असेल? येता येता कदाचित त्याची तब्येत बिघडली असेल म्हणून घरी गेला असेल. असेल सुद्धा. आणि हल्ली मुलांना परीक्षेचं टेन्शन येतच, त्यातून जागरण वगैरे, म्हणून कदाचित. किंवा सायकल वरून येता येता रस्त्यात काहीतरी झालं. सर प्लीज प्लीज, मी जाऊन बघून येऊ का? मी बघून येतोच. सर, तुमचे नोट्स मी भरून ठेवते, तुम्ही येऊन फक्त सह्या करा. ओ थँक्स. मी आधी फोन करून येऊ. थँक्स अ लॉट. काय झालं रे? अरे काय झालं सांग ना. सर, अख्खा रस्ता सरकवर जाऊन आलो. सर, पार्क लेन जवळ एक गाडी खड्ड्यात गेली होती, त्याच्यासमोर रोहनची सायकल पडली होती. काय सांगतोस? अरे बापरे. सर, सायकल लॉक पण केली नव्हती. मी सायकल लॉक केली आणि चावी आणि पॅड आणि कंपस तसंच होतं सायकलला. काही बोलतं सलतं झालं तसं दे रे बाबा. नाही, तुम्ही काळजी करू नका. त्याच्या आई बाबांना तुम्ही येतात. मोबाईल वरून कळवलंय मी त्यांना. अय्या, ऍक्सिडेंट? शुभ बोलले. हे कप्प बसा रे, काय ऍक्सिडेंट वगैरे झाला नाहीये. कशावरून? मी पप्पांना फोन केला होता. पप्पांनी त्या पोलीस स्टेशनला फोन केलेला. सकाळपासून एकही केस आली नाही त्या स्टेशनला. आपण पोलीस कंप्लेंट करूया का? आई बाबांना येऊ दे, मग ठरवूया आपण. बरं बरं, तुम्ही थांबा एक मिनिट, मी जरा प्रिन्सिपॉलशी बोलून येतो. सर, तो बघा रोहन. आजी आजी, काय झालं बाळा? सर, माझी परीक्षा बुडाली.
अरे पण काय झालं काय आणि सायकल तिकडे का पडली होती मी आमच्या आधी निघाला होतास तू मदत कुठे गेलास एक मिनिट काय झालं साहेब काय नाही होत एका माणसाला गाडी चालवताना हार्ट अटॅक आला आणि त्याच्या गाडीचा छोटासा ऍक्सिडेंट झाला हा पोरगा तिथनंच चालला होता तो माणूस ओढू लागला संबडी हेल्प मी संबडी टेक मी टू द हॉस्पिटल पण आजूबाजूला कोणीच नव्हतं आणि खरं सांगू का सर आजूबाजूला जरी आजकाल कोणी असलं तरी मदतीला पुढे धावत नाही त्याउलट हा पोरगा आपल्या शाळेची परीक्षा बिरीक्षा बाजूला टाकून त्या माणसाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला मी तिथेच ड्युटीला होतो काय माहीत आहे का सर छोटासा का होईना पण ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे सगळं स्टेटमेंट वगैरे घेत तोपर्यंत एवढा वेळ लागला हो असं काय करताय तिने कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे बरोबर पण थँक्यू इन्स्पेक्टर इथे आणून सोडल्याबद्दल त्याला इट्स ऑल राईट आज रोहन बाळा काही वाईट नाही केलंस चांगलंच केलंस पण परीक्षा बुडाली ना तुझी नाही नाही आजी तुम्ही अजिबात काळजी करू नका अहो शाळेमध्ये नागरिकशास्त्राचा विषय शिकवला जातो तो केवळ परीक्षा देण्यापुरता नव्हे तर मुलांनी सुजाण नागरिक व्हावं ह्यासाठी आणि आज माझा एक विद्यार्थी प्रत्यक्षात एका उत्तम नागरिकासारखा वागलाय अहो शाळेतल्या परीक्षेपेक्षाही मोठी परीक्षा तो पास झालाय रोहन तुझी पुन्हा परीक्षा घेतली जाईल काळजी करू नका मी स्वतः प्रिन्सिपॉलशी बोलतो रोहन तुझा वर्ष फुकट जाणार नाही ही जबाबदारी माझी वेल डन अँड कॉंग्रॅट्स थँक्यू सर वा थँक्यू सर